महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावापर्यंत पोहोचण्याचं काम जे शिंदे साहेब या ठिकाणी करत आहेत. आज महिला या ठिकाणी बसल्या आहेत, त्या महिलांना देखील बस मध्ये जे आहे हे 50% मध्ये मोफत प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी देण्याचं काम देखील या सरकारने या ठिकाणी केलं. शेतकऱ्यांना पीक विमा असेल 1 रुपयामध्ये, शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरायचा आहे आणि पीक विम्याचे पूर्ण पैसे जे आहेत हे सरकार त्या ठिकाणी भरत. ज्येष्ठ नागरिकांना 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जे आहे हे पूर्णपणे मोफत जे आहे ते त्या ठिकाणी बसमध्ये प्रवास. पण आता आपण पुन्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन योजना आणली, त्याचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. या वयोश्री योजनेमध्ये 65 वर्षावरील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना जे आहे हे थेट डीबीटीच्या माध्यमाने जे आहे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये थेट टाकण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करणार. त्याचा जीआर या ठिकाणी निघाला, काही दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी होईल. या ठिकाणी आपणही जे वयोश्रीचे जे आहे ते कॅम्प या ठिकाणी रघुवंशी साहेब या ठिकाणी लावावे, जेणेकरून सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना जे आहे त्यांना कानातली मशीन असेल, डोळ्यात चष्मा असेल, काठी असेल, मानेचा पट्टा असेल, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता जी आहे ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी लागते. तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी जे आहे हे त्या ठिकाणी आता तिकडे काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत ते सगळी चर्चा करतात, आम्हाला आवश्यकता नाही. ज्येष्ठ नागरिक बोलला की 65 वगैरे आता खूप, तेच बोलतो 65 वर्ष वाटत का, तेही त्याच ऊर्जेने क्षमतेने आपण सगळे लोक काम करतात. ज्याला आवश्यकता आहे त्याला मी म्हणतोय, तुम्ही ते 3000 रुपये नाही घेतले दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये टाकले तरी पण चांगलं आहे, तेवढा दुसऱ्या लोकांना फायदा त्याचा होईल. लगेच चल बिचल जी याचे चालू झाले. पण या ठिकाणी असे वेगवेगळे निर्णय जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतोय. मगाशी या ठिकाणी सांगण्यात आलं की हा मुख्यमंत्री जो आहे दिवस रात्र या ठिकाणी काम करतो. वर्षा ज्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय राहतात त्या ठिकाणी तळागाळातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकाला भेटण्याचं काम देखील जे आहे ते मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करतात. आम्ही सगळे त्या ठिकाणी जे लोकांना त्या ठिकाणी भेटण्याचं काम करतो. कोणीही जो आहे तो बाहेरून जर आला लांबून तर त्या ठिकाणी जो आहे तो परत त्याला एवढा लांबून 1000 किलोमीटर आल्यानंतर पुन्हा त्याला जे आहे खाली आत त्या ठिकाणी परत जे आहे ते वर्षावरून जावं लागत नाही. त्या ठिकाणी शिंदे साहेब हे दिवस रात्र त्या ठिकाणी लोकांना भेटत असतात, समस्या सोडवत असतात. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की जी जबाबदारी जी आहे शिंदे साहेबांवरती आज आलेली आहे मुख्यमंत्री म्हणून त्या जबाबदारीचा पूर्णपणे प्रामाणिकतेने जे आहे हे आपल्या तळागाळातील लोकांना न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी ते झटत असतात. इथे इरशालवाडीची घटना सांगितली, त्या इरशालवाडीमध्ये देखील आदिवासी बांधव जे आहे ते किती वर्षापासून त्या ठिकाणी राहत होते तेव्हा ती घटना घडली. तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो आहे हा 4-5 किलोमीटर चढून जो आहे तो इरशालवाडीच्या गडावरती त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी जे आहे हे त्या ठिकाणी काय प्रकारे हानी झालेली आहे त्याची पाहणी करतो. त्याच्यामधून जास्तीत जास्त लोकांचा जीव कसा वाचेल याच्यासाठी त्या ठिकाणी स्वतः उभा राहून त्या ठिकाणी प्रयत्न करतो. मला वाटतं महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री जो आहे तो कधीच या ठिकाणी पाहिला नव्हता. आणि मी आपल्याला सांगतो त्या दिवशी शिंदे साहेबांचा उपवास होता, या सगळ्यांना फसवून जे आहे ते शिंदे साहेब वरती चढायला गेले. पण मध्येच जे आहे हे त्यांना त्या ठिकाणी चक्कर आली, कारण की त्या दिवस गुरुवार होता, गुरुवारी त्यांचा उपवास असतो आणि त्या दिवशी जे आहे त्या चढण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर जे आहे ते काहीच फळं वगैरे काही नव्हतं त्यांच्याकडे. मध्ये त्यांना चक्कर आली, त्या चक्कर आल्यामुळे जे आहे शिंदे साहेबांना त्या ठिकाणी थोडा वेळ जो आहे तो थांबावा लागला. पण त्या ठिकाणी जे आहे हे त्यांच्याकडे पिण्यासाठी ग्लुकोजची पावडर असेल किंवा फळं असतील या सगळ्या गोष्टी नव्हत्या. त्यांच्याबरोबर डॉक्टर होते, त्या डॉक्टरकडे जे आहे ही ग्लुकोजची जी आहे जी बाटली आपण लावतो ते ग्लुकोजची बॉटली बॉटल तिकडे होती आणि त्या ग्लुकोजच्या बॉटलमधून ग्लुकोजचं पाणी जे आहे ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी प्यायले. थोडा वेळ थांबले आणि त्यांनी सांगितलं ना की मला आता चक्कर येते, मला आता बरोबर वाटत नाहीये, मी परत खाली जातो. पण हे सगळं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थोडा वेळ विश्रांती घेऊन जे आहे पुन्हा जे आहे ते इरशालवाडीच्या गडाकडे ते निघाले आणि त्या ठिकाणी जे आहे ते स्वतः त्या ठिकाणी गडावरती पोहोचले. असं कोणी पाहिले कधी काय पडलं होतं हे सगळे त्यांना सांगत होते की आवश्यकता नाही, आम्ही सगळे लोक आहोत, प्रधाधिकारी आहेत त्या ठिकाणी, अधिकारी आहेत त्या ठिकाणी काम करतायत. पण नाही, पण गेल्या 2.5 वर्ष आपण असाही मुख्यमंत्री पाहिला की तो घराच्या बाहेर जो आहे तो कधीच त्या ठिकाणी निघाला नाही. कोरोना सारखी कठीण परिस्थिती होती, कोरोना सारखी कठीण परिस्थिती होती
त्यावेळेस जे आहे लोकांना जे आहे आपल्या नेत्याकडून जे आहे ती अपेक्षा त्या ठिकाणी होती. पण त्या ठिकाणी आपल्या म्हणजे नेता तर ठीक आपला नेता होता, पण या महाराष्ट्र राज्याचं सगळ्यात प्रमुख पद जे आहे हे त्यांच्याकडे होतं. आणि तेव्हा काय केलं, तेव्हा 2.5 वर्ष जे आहे हे घरात बसले आणि त्या ठिकाणी जे आहे हे फक्त कोरडी आश्वासनं देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. गरम पाणी प्या, थंड पाणी प्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, अमुक ठेवा, तमुक ठेवा, असाही मुख्यमंत्री आपण पाहिला की जो घराच्या बाहेर जेव्हा लोकांना सगळ्यात जास्त आवश्यकता होती कोविडमध्ये तेव्हा ते बाहेर पडले नाही. पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तेव्हा मंत्री होते, तेव्हा पीपीई किट घालून जे आहे ते हॉस्पिटलमध्ये जाण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलं. स्वतःच्या जीवाची पर्वा जी आहे ती त्या ठिकाणी केली नाही, असा हा मुख्यमंत्री जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लाभतो. हे लोकांसाठी आपण जे काम करतो अहोरात्र याची ही पोच पावती आहे. नाहीतर कोणाला पडलेलं आहे त्या ठिकाणी उभं राहून, कोण डॉक्टर श्रीकांत शिंदे, कोण उदय सामंत आणि कोण दादा भुसे आणि कोण रघुवंशीजी, एवढ्या उन्हामध्ये उभं राहून या ठिकाणी मंडपामध्ये बसून देखील आपल्याला त्या ठिकाणी गरम होत आहे. पण या ठिकाणी भर दुपारी उन्हामध्ये राहून जे आहे ते आपलं भाषण या ठिकाणी ऐकतात, कारण की यांना एक आशा आहे, एक अपेक्षा आहे. ती आशा आणि अपेक्षा जी आहे ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती आहे. आपण त्यांचे जे आहोत हे प्रतिनिधी जे आहेत त्या ठिकाणी आहोत. आवाज वाढव ना बाबा, आज आत्ता कसा खणखणीत आवाज होतो, मगाच बसून का कमी करून ठेवला होता, त्या ठिकाणी डेसिबलचा काही प्रॉब्लेम नाही आहे. या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळे उपस्थित झालात हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या प्रकारे या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये काम करतायत, जे काम त्यांनी उभं करून ठेवलंय त्याच्यामुळे जे आहे तेवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहिले. लोकांना आशा आहे की या माणसाकडे गेल्यानंतर आमच्या समस्या सुटते. या माणसांकडे आम्ही गाऱ्हाणं मांडल्यानंतर जे आहे हा माणूस जो आहे तो आमचं गाऱ्हाणं जे आहे ते त्या ठिकाणी ऐकून घे. आणि उभ्या महाराष्ट्राने जे आहे हे गेल्या 2.5 वर्षामध्ये हे अनुभवलं. आपण सुद्धा रघुवंशी साहेब पदोपदी जे आहे हे शिंदे साहेब कशा प्रकारे काम करतात हे आपण अनुभवतो. मगाशी सगळ्या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी मंत्र्यांनी शिंदे साहेब कशा प्रकारे काम करतात हे आपल्याला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. पण मी आपल्याला कालचंच उदाहरण देतो. काल रात्री 4:30 वाजेपर्यंत बाहुला इकडे झोप आली आहे. मगाशी मी चहा जो घेतला तो त्यासाठीच घेतला की मी रघुवंशी साहेबांना सांगितलं की बाबा आम्ही झोपलोय 4:30 ला, तुम्ही आम्हाला उठवलं 6:30 ला, आम्ही या ठिकाणी पोचलोय 10 वाजता. तर अशा या परिस्थितीमध्ये जे आहे ते थोडं भाषणाच्या अगोदर जर थोडा चहा मिळाला तर भाषणाला पण जरा थोडं. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे लोक जे आहे त्या ठिकाणी काम करतो. शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून हे सगळे मंत्रिमंडळातले सगळे त्यांचे सहकारी जे आहे त्या ठिकाणी काम करतात. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे आहे दिवस रात्र काम करणारा पहिल्यांदा इतिहासामध्ये जर मुख्यमंत्री कुठं मिळाला असेल त्याचं नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब. महिलांसाठी धोरणं असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, युवकांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेण्याचं काम जे आहे या ठिकाणी शिंदे साहेबांनी केलं. कालही मराठा आरक्षण, मराठा समाजाला जे आहे हे गेले अनेक वर्ष आरक्षणाचा प्रश्न होता, कोणी त्या ठिकाणी द्यायला तयार नव्हतं. पण त्या ठिकाणी सर्व अभ्यास करून एक फक्त कमी कालावधीमध्ये जे आहे हे मला वाटतं 2.5 कोटी लोकांचं सॅम्पल जे आहे ते त्या ठिकाणी सर्व्हे केल्यानंतर कोर्टामध्ये टिकेल असं आरक्षण देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजित दादा असतील या ठिकाणी करतात. एक अपेक्षा आहे की हा माणूस जो आहे हा प्रामाणिक आहे, हा माणूस जो आहे हा माणूस आपल्या पक्षाला जे आहे पुढे घेऊन जाण्याचं काम करेल, आपल्या कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करणारा असा विश्वास जो आहे हा शिंदे साहेबांवरती आपल्या सगळ्यांचा आहे. म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी बसलात. आज काही लोक जे आहे ते महाराष्ट्रभर फिरतायत सभा घेत. अगोदर मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या, अगोदर मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या, पण आज गल्ली बोळामध्ये फिरताना जे आहे
हे 500 लोक जमवायला देखील नाकी नऊ त्या ठिकाणी येत आहेत अशी परिस्थिती जी आहे ही महाराष्ट्राच्या जनतेने जी आहे ती त्यांची या ठिकाणी करून ठेवलेली आहे. अगोदर त्यांना वाटायचं एवढ्या मोठ्या सभा होतात. अरे सभा करणारे लोक जे आहे ही सगळी शिंदे साहेबांबरोबर आहे, तुमच्या बरोबर कोण राहिलेलं आहे त्या ठिकाणी, तर सभा तुमच्या मोठ्या होतील. 500 लोक पहिला दराला एवढा मोठा 5,000-10,000 त्याच्या खाली नाही ना, 20-25,000 खाली नाही, 25,000 खाली नाही. आज 250 माणसं 500 माणसं हा चावडीवरती जाहीर सभेवरून चावडीवर यायला लागले. बाजार असतो बाजार, आठवडे बाजार आपल्यासारखं मैदानात नाही घेत, आठवडा बाजार असतो. त्या आठवडा बाजारामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सभा करतात, जेणेकरून लोक जे आहेत ते आपोआप त्या ठिकाणी, कोणी आठवड्या बाजारामध्ये कोणी गेला त्या ठिकाणी काही चाळे वगैरे गेले तर लोक उभेच राहतात बघायला. पण आज आपल्याला एवढंच सांगतो मी, आज आपला हा आदिवासी बहुल भाग आहे. आज या ठिकाणी जे आहे हे निसर्गाने नटलेलं सौंदर्य जे आहे या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी जे आहे ह्या पूर्ण भागाचा जो आहे हा विकास झाला पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमाने जे आहे लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. त्या देखील मगाशी मला रघुवंशी साहेब त्या ठिकाणी सांगत होते की पर्यटन जर विकास या ठिकाणी झाला तर आमच्या आदिवासी बांधवांना जो आहे तो या ठिकाणी रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या ठिकाणी उपलब्ध होते. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.